नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोची आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। मित्रहो, प्रत्येक मनुष्य दिवसातून कधी ना कधी देवळात जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो, पण ही दर्शन घेण्याची खरी पद्धत काय, योग्य पद्धत काय, तेच मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगणार आहे। मित्रहो, देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत, आवारातून कळसाला नमस्कार करावा, देवळाच्या पायऱ्या चढताना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा, देवतेला जागृत करत आहोत या भावाने घंटा अतिशय हळू आवाजात वाजवावी, देवतेची मूर्ती आणि तिच्या समोर असलेल्या कासवाची प्रतिकृती आणि शिवाच्या देवळात नंदीची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे। मित्रहो, देवतेच्या चरणाशी दृष्टी ठेवून लीन व्हावे, देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे, शेवटी देवतेच्या डोळ्याकडे पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे। देवतेला अर्पण करायची वस्तू म्हणजे उदाहरणात फुले प्रसाद देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणावर अर्पण करावी। मूर्ती दूर असेल तर ती वस्तू देवासमोरील ताटात भावपूर्ण ठेवावी, देवतेच्या चरणी लीन होत आहोत या भावाने नमस्कार करावा। मित्रो, दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करीत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात। सर्वसाधारणतः देवांना समसंख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात। देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा, प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा, निघण्यापूर्वी देवतेला पुन्हा नमस्कार करून तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी। देवळातून बाहेर पडत असताना देवतेकडे आपली पाठ एकदम होणार नाही ना याची काळजी घ्यावी। मित्रहो, देवळातून बाहेर पडल्यावर आवारातून परत एकदा कळसाला नमस्कार करावा आणि मगच तेथून प्रस्थान करावे। तर मित्रहो, ही होती देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत याविषयीची माहिती। अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आपणास आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा। या व्हिडिओत इतकेच, पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत। तोपर्यंत जय राधे कृष्ण।